यांचं जे मनसुख हिरेन यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की गाडी माझ्याकरता मी विकत घेतली आहे तुम्ही स्टेटमेंट वाचा माझा जो आहे स्टेटमेंट त्याची कॉपी आपल्याला देतो त्यांनी सांगितलं की माझ्या घरगुती वापराकरता मी घेतलेली गाडी आहे आणि त्यानंतर ती गाडी घेऊन त्यांनी सांगितलं याचं स्टेरिंग जाम झालं आणि त्यानंतर ते जाऊन त्या ठिकाणी भेटले आपल्या क्रॉफर्ड मार्केटला आणि क्रॉफर्ड मार्केटला नेमके कोणाला भेटले हा एक प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की जे आयो आहे सचिन वाजे जे सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचले त्यांचं आणि यांचं आधीचे टेलिफोन कन्व्हर्सेशन्स मग मग एकमेकाला ओळखत होते का इतके कोइन्सिडन्सेस कसे आहे हा यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात मंत्री महोदय आपण अतिशय प्राथमिक अशा प्रकारचं निवेदन आहे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही आमचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारे जो यातला सगळ्यात महत्वाचा दुवा आहे त्याची बॉडी सापडलेली आहे आणि मी स्वत त्याचं बॉडी बघितली ती जी काही त्या ठिकाणी बॉडी दिसते आहे हात बांधलेले आहेत मागे असे हात मागे बांधून आत्महत्या नाही करताय त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं जे चाललेलं आहे एवढे असू शकत नाही आणि म्हणून आमची तर मागणी आहे की तात्काळ हे प्रकरण आपण एन आय ला दिलं पाहिजे आणि एन आय एच्या याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे सचिन वाझेच होते सात दिवस सचिन वाजेच होते तीन दिवसापूर्वी तुम्ही केले हे स्टेटमेंट वाचून दाखवतो मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर सन दोन हजार पाच पासून रावयास आहे माझ्यासोबत माझी पत्नी नामे सौ विमला वय वर्ष त्रेचाळीस वर्षे, वर्षे मुलगा नामे मीत वय वर्ष वीस वर्षे लीक वय वर्षे वंश वय तेरा वर्षे असे एकत्र राहाव्यास आहे माझा ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट चे दुकान असून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो मी माझ्या वैयक्तिक वापराकरता दिनांक सात चार दोन हजार अठरा रोजी माझा मित्र समनुतन याच्याकडून स्कॉर्पिओ मोटर कार क्रमांक एम एच झिरो टू वाय टू एट वन फायव्ह ही विकत घेतली हे तुमच्याकडे पोलिसमधलं स्टेटमेंट आहे हे मधलं स्टेटमेंट आहे त्यामुळे तुम्हाला काय ब्रिफिंग होतं मला माहिती नाही हे मधलं स्टेटमेंट आहे अध्यक्ष महोदय मी तर गृहमंत्र्यांच्या बोलण्यात आणि पोलीस स्टेटमेंट मध्ये जर इतकी विसंगती येत असेल तर नेमकं का काय चाललंय मला समजत नाही म्हणजे हे कोणाला वाचवण्याकरता सगळं चाललंय म्हणून एन आय आम्हाला एन आग्रह आमचा काय एवढ्या करत इतके कोइन्सिडन्सेस कसे असू तो इतके को मला एवढंच सांगा की दुसरं कोणी पोचायच्या आत म्हणजे लोकल पोलीस जवळ आहे ते पोचायच्या आत सचिन वाजे कसे होते तिथे ते कसे होते त्या ठिकाणी सगळ्यात पहिले ते कसे पोचले त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हो ओलाचा जो काही ड्रायव्हर आहे किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनीत नाही माहिती आपल्याला मिळेल अध्यक्ष महोदय सगळ्या गोष्टी मिळतील आणि यातला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण होता तर तो हा जो काही मनसुख हिरेन होता कारण अध्यक्ष महोदय याची गाडी बंद पडली तो कोणाला तरी भेटला ती गाडी गायब झाली ठाण्यातनच ती गाडी पुन्हा दुसऱ्या दिवशी येते अध्यक्ष महोदय इतका क्लिअर कट हा व्यक्ती <coughs> एलिमिनेट झाला तर यातला महत्वाचा दुवाच होत नाही एलिमिनेट म्हणजे अनेक दुहे आणि अध्यक्ष महोदय याची आम्हाला कल्पना येत होती म्हणून मी मागणी केली होती की याला सुरक्षा द्या आणि अध्यक्ष तो व्यक्ती या ठिकाणी आज मृत्यूमुखी पडलाय माननीय गृहमंत्री जे उत्तर देत आहे मला माहित नाही काय याच्यामध्ये अडचण आहे पण अध्यक्ष मोदय हे उत्तर संयुक्तिक नाहीयेत आणि अध्यक्ष मोदय आमची मागणी आहे की एनआयएला देण्यात यावं अध्यक्ष मोदय नाना भाऊंनी जे या ठिकाणी सांगितलं पहिल्यांदा तर नाना भाऊ आपल्या माहिती करता त्या ठिकाणी साध्या जिलेटीनच्या कांड्या होत्या कुठलाही बॉम्ब नव्हता कुठलाही बॉम्ब नव्हता साध्या जिलेटींच्या कांड्या होत्या ज्या फुटू शकत नव्हत्या तुम्ही जरा माहिती थोडी कमी घेतली अध्यक्ष महोदय हे जे काही सांगितलं जात आहे ना पोलिसांवर विश्वास मी त्या पोलिसांसोबत काम केलंय विश्वास नसण्याचं कारण काय व्यक्ती तुम्हाला प्रश्न एवढाच आहे की ज्या वेळेस इतके पुरावे विरोधी पक्ष देतो आहे इतके पुरावे थेट असं नाही आहे अधांतरी अभावेत नाही बोलत सीडीआर देतो आहे सगळ्या गोष्टी देतो आहे जबाब देतो आहे या ठिकाणी एकूण एक कागद आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला राजकीय वळण देताय माननीय गृहमंत्री महोदय गृहमंत्र्यांनी तरी राजकीय वळण देऊ नये अरे कोण तर सचिन भाजे काळा का गोरा पाहिला नाही आम्ही आणि त्याने कोणाला पकडलं कोणाला मारलं किती ठोकले नाही माहिती आम्हाला आम्हाला घेणं देणं आहे पण या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना होत असेल आणि काय अभिनंदन करायचो जो सगळ्यात प्राईम त्यातला विटनेस आहे तो प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो आपण काय अभिनंदन करणार आहे प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो त्यातली सगळ्यात मोठी कडी तो आहे अध्यक्ष महोदय हे लक्षात आलं आमच्या नानाजी चांगलं झालं तुम्ही सांगितलं खरंच आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगू तुम्ही चांगली आठवण करून दिली नाही 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 हो तुम्ही तुमचा आभारी आहे तुम्ही माझे मित्र जात तुम्ही बरोबर मदत करता मला योग्य वेळी नाना भाऊंची मदत मिळतेच मिळते मला त्याच्यामुळे निश्चित एकदम चांगलं सांगितलं नक्की आता आम्ही माननीय त्या ठिकाणी गृहमंत्री महोदयांना निवेदन करू की बाबा इथे जर अशा प्रकारे पाठीमागे टाकण्याचा विषय होत असेल तर अध्यक्ष मोदय हे एन डायरेक्ट घ्यावं असं आम्ही त्यांना सांगू